2023 हे वर्ष मराठी चित्रपटसृष्टीसाठी चांगलंच खास ठरलं. या वर्षामध्ये वेड, बाई पण भारी देवा, सुभेदार, झिम्मा 2 असे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलेच गाजले. हे सिनेमे केवळ गाजलेच नाही तर त्यांनी बॉलिवूड सिनेमालाही तगडी टक्कर दिली. यामधलाच हेमंत ढुमे यांचा झिम्मा 2 हा सिनेमा सरत्या वर्षाच्या शेवटीसुद्धा बॉक्स ऑफिसवर आपला गड राखून आहे, त्यामुळे या सिनेमाची सातत्याने चर्चा रंगत आहे. झिम्मा आणि झिम्मा 2 या दोन्ही सिनेमांना मिळालेल्या यशानंतर दिग्दर्शक हेमंत ढुमे यांनी त्यांच्या नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. तर अलीकडेच हेमंत ढुमे यांनी इट्स मज्जा या यूट्यूब चॅनलला एक मुलाखत दिली. या मुलाखतीच्या राऊंड टेबल या सेगमेंटमध्ये बोलत असताना त्याने त्याच्या नव्या सिनेमाचे प्रेक्षकांना हिंट दिले आहे. इतकंच नाही तर या नव्या सिनेमात पुन्हा एकदा अभिनेत्री निर्मिती सावंत झळकणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे हेमंतचा नवा सिनेमा कोणता असेल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक आहेत. तर या मुलाखतीमध्ये मी सिद्धार्थ आणि क्षिती आम्ही 2024 नोव्हेंबरमध्ये निर्मितीला घेऊन एक सिनेमा करत आहोत असा खुलासा हेमंतने केला. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्येच हेमंत त्याच्या नव्या सिनेमाच्या तयारीला लागलं असल्याचं दिसून येतंय. दरम्यान हेमंतने या नव्या सिनेमाविषयी भाष्य केल्यानंतर त्याचा आगामी सिनेमा कोणता असेल, त्याचं नाव काय असणार आहे, त्यात कोणते कलाकार झळकणार, सिनेमाची कथा काय असेल असे असंख्य प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. या मुलाखतीमध्ये हेमंतसोबत क्षितिज जोग, निर्मिती सावंत आणि सिद्धार्थ चांदेकर यांनीही हजेरी लावली होती. तर हेमंत ढोमेचा हा नवा सिनेमा नेमका कोणता असेल याविषयी येत्या काळातच कळेल. मात्र हेमंतला या नवीन चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा. हेमंतच्या या नवीन चित्रपटाबद्दल तुम्ही किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट्स करायला विसरू नका. तर हेमंत ढोमेचे झिम्मा चित्रपट तुम्हाला कसे वाटले हे सुद्धा आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.